व्यवस्थित शास्त्रीय पुराव्या दिशी मांडलेले निष्कर्ष मान्य न करणं एक म्हणजे शास्त्रज्ञांना दडपडं थांबवलं पाहिजे आत्ताच हिमालयामध्ये जे, जे उत्तराखंडमध्ये झालं मोठ्या प्रमाणावरती शास्त्रज्ञांच्या जा बांधल्या जाहीर आदेश काढून अशा रीती पुणे जिल्ह्यामध्ये माळीन येथे भूसंखलन होऊन अनेकांना प्राण गमावले होते त्यानंतर पुन्हा एकदा अशीच दुःखद घटना घडली रायगड जिल्ह्यात इरशळवाडीमध्ये अनेकांना आपले प्राण गमावू लागले ह्या घटना घडल्या भूसकलन झालं की लगेच पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ सरांचा अहवाल आठवतो आणि त्या अहवालाच्या शिफारशी जर मान्य केल्या असत्या सरकारने तर हे प्राण गेले नसते नेमकं हे जीव ज्या लोकांचे गेले त्यांना जबाबदार कोण या पर्यावरणाचा रास होणारा थांबवणार कोण अशा अनेक प्रश्न आपल्यापुढे समोर आलेले आहेत याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ सर आहेत सर वारं वारंवार ह्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या समितीचा अहवाल लोकांच्या मनात येतो चर्चेला जातो थामनार? हे कधी थांबणार हे थांबणार केव्हा तरी थांबवेल परंतु लोकांपर्यंत हे सगळं पोचून आणि ह्या वारंवार घटना होतात याला कोण जबाबदार आपल्याला ह्याला जबाबदार आहेत दोन गोष्टी एक म्हणजे व्यवस्थित शास्त्रीय पुराव्या दिशी मांडलेले निष्कर्ष मान्य न करणं आणि लोकांना निर्णय प्रक्रियेत आपल्या घटनेप्रमाणे लोकशाही विकेंद्रीकरणाचे अधिक तरतुदी आलेले आहेत त्या अंमलात न आणणं ह्या दोन गोष्टी याला जबाबदार आहेत जो अहवाल होता आपला तो मान्य न केल्यामुळे तुम्हाला त्याचं दुःख वाटतंय नाही नाही असं आहे साधारणत कुणीही सरकारला प्रांजळ पडे आणि एकूण जे भ्रष्टाचार चाललेले आहेत ते कसे जबाबदार आहेत वेगवेगळ्या गोष्टी दा निसर्गाच्या विध्वंसाला हे स्पष्ट मांडून अहवाल लिहित नाही उदाहरणार्थ महाबळेश्वरमध्ये तिथे विहिरी खडायच्या असल्या तर असं नाटक केलं जातं की हा संवेदनशील भाग आहे इथं खडायला परवानगी नाही आणि मग पंचवीस हजार रुपये लाच घेऊन प्रत्येक विहिरीमागे विहीर खडली जाते मी म्हटलं लोकांना की हे बघा हे अशी तुम्ही नुसतं सांगितलं तर मी अहवालात लिहू शकत नाही तुम्ही मला हे लेखी द्याल का तर तिथे अनेक जणांनी त्यातले काही तिथल्या नगरपालिकेचे महाबळेश्वरच्या सदस्य होते का पंचायत असेल सदस्य होते त्यांनी सही करून मला हा अहवाल दिला की असं असं आहे ह्या गोष्टीचा उल्लेख मी आमच्या अहवालात केला असं असं असल्यामुळे असा बाप प्रजपडे लिहिलेला आणि सही शिक्का पुराव्या दिवशी लिहिलेला अहवाल स्वीकारला जाईल अशी माझी अपेक्षा नव्हती पण जे महत्वाचं आहे ते लोकांपुढे मांडणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून आम्ही तो लिहिला आणि त्यामुळं स्वीकारला जाईल अशी तशी अपेक्षा नव्हती पण त्याच्यातून जागृती होईल अशी अपेक्षा होती ती होती आहे तुम्ही आता अनेक लोक या अहवालाबद्दल आहेत सर या सर्व गोष्टीमध्ये अनेक लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय प्रशासन या पर्यावरणाच्या रासाकडं लक्ष देत नाही म्हणावं तसं यामुळे अनेकांचे जीव आप गमावे लागतात आणि त्यानंतर परत तुमचा अहवाल आणि तुमच्याकडे येऊन आम्हाला या प्रतिक्रिया घ्याव्या लागतात तर यावर ठोस असं काय केलं पाहिजे शासनाने आपल्या देशात मी म्हटल्याप्रमाणे एक म्हणजे शास्त्रज्ञांना दडपडं थांबवलं पाहिजे आत्ताच हिमालयामध्ये जे, जे उत्तराखंडमध्ये झालं मोठ्या प्रमाणावरती त्या तीर्थक्षेत्रात हाहाकार हाकार त्यावेळी सरकारनी सांगितलं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांना की तुम्ही याच्याबद्दल बोलायचं नाही शास्त्रज्ञांच्या बांधल्या जाहीर आदेश काढून अशा रीतीने शास्त्रीय माहिती दडपली जाते हे अगदी अयोग्य आहे आणि सग खुल्या प्र पद्धतीने जे काय खरं असेल ते बांडायची सगळ्या देशातल्या सगळ्या नागरिकांना आणि शास्त्रज्ञांना उभा असलीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे ही घटना जनता केंद्रभामी केंद्रभागी ठेवून लिहिली गेलेली आहे भारताच्या सर्वभौम जनतेतर्फे ही घटना घडवली आहे असं घटनेच्या उपोघातच भटलेलं आहे त्याप्रमाणे व्हायला हवं आहे अनेक शेकडो गाव घाट आणि एकूणच डोंगर रांगाच्या कुशीमध्ये वसलेले आहेत ते लोक आता सध्या भयभीत झालेले आहेत माळीन घटना घडली इरसाळवाडीची घटना घडली आता कुठल्या गावाचा नंबर लागेल याची नेम नाही भयभीत लोक आहेत त्यांना काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी ते काय लोक काळजी घेणार आहेत त्यांच्या जर हातात नाही त्यांच्यावरती काय लादलं जात आहे ते हातात नाही तर ते स्वतः काय काळजी घेणार आहेत त्यांना एवढंच का त्यांनी सगळ्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे एवढंच ते करू शकतात ते व्हायला हवं अजून तितकं प्रमाणात होत नाही आहे ही घटना घडती त्याआधी काही असे डोंगर किंवा मातीची काही अशा सूचना मिळतात का आपल्याला की डोंगराकडून इशारा एखादा असतो की बाबा ही घटना घडू शकते किंवा मातीचे असे काही माती दगडधोंडे याच्याकडून काय अशा डोंगराकडून काही का सूचना दिल्या जातात का सर हो छोटी मोठी भूस्खल होत राहतात पुण्याचे हिमांशी कुलकर्णी जे अभ्यास केलेला आहे त्याने दाखवून दिलेलं आहे की गेल्या दहा वर्षात या छोट्या मोठ्या भूस्खलनाचं प्रमाण शंभर पट वाढलेलं आहे सरांचं पर्यावरण या विषयात सरांचा गाढा अभ्यास असल्यामुळे सर या विषयावर आवर्जून बोलण्यासाठी आले आणि ह्या वारंवार घटना होऊ नये यासाठी त्यांनी जो शिफारस केली होती तो अहवाल केंद्र सरकारने जर स्वीकारला असता तर ह्या ज्या घटना आहे या घटनाला कुठंतरी आपण थांबवू शकलो असतं असं सरांचं म्हणणं होतं सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या याला भ्रष्टाचार जबाबदार आहे प्रशासनातील लोक याला गांभीर्याने घेत नाहीत एखादी घटना घडली त्यावर शोक व्यक्त करतात आणि परत एरे माझ्या मागल्या असंच सुरू असतं सर प्रमुख शिफारशी तुमच्या ज्या होत्या त्या तर मान्य झाले नाही मात्र त्यापैकी कुठल्या असे शिफारशी आहेत त्या प्रामुख्याने मान्य केल्याच पाहिजेत असं बंटणार नाही की ह्याच केल्या पाहिजेत तुम्ही तो लोकांनी अहवाल पहावा आणि तो जरा विस्तृत अहवाल आहे त्यामुळे चटकन लोकांना वाचून समजावून घेणं अवघड आहे त्या दृश दृष्टीने मी एक आता ह्याचा व्यवस्थित वाचनीय सारांश त्या अहवालाचा सा वदराई नावाच्या संस्थेने त्याच्यावर एक प छोटं पुस्तक काढलेलं आहे आणि मग जरा सगळी पार्श्वभूमी देणारं एक पुस्तक राजहौस प्रकाशन माझ्या सह्याच्याला एक प्रेमकहाणी या नावाने लवकरच महिन्याभरात प्रकाशित करील त्याच्यात हे मी बाडलेलं आहे आता लोकांनी पाहावं वाचावं समजावून घ्यावं एवढंच मी बनू शकतो आताचे मुख्यमंत्री यांना तुमचा काय सल्ला असेल आताचे मुख्यमंत्री काय दुसरे, दुसरे एक मुख्यमंत्री पूर्वीचे त्यांनी आयआयटी मुंबईत जाऊन एक भाषण दिलं की अहो तुम्ही लोकांनी माधव गाडगेच्या अहवालाला मला काहीतरी बिनतोड उत्तर देता येईल असं सांगा दा ते लोक म्हणाले आमच्याकडे असं काहीही नाही तुम्हाला निराश व्हायला पाहिजे आता मी काय म्हणू असे हे मुख्यमंत्री आहेत त्या काही प्रामाणिकपणे समजावून घ्यायचं नाहीये नक्कीच ह्या आहेत पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ सरांच्या वेदना ज्या की त्यांनी अनेक लोकांचा प्राण वाचावा पर्यावरणाचा रास होऊ नये आणि जे काही डोंगर राह्या रांगा आहेत त्या सुरक्षित राहाव्या यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल सरकारकडे सादर केला होता मात्र त्यावर गांभीर्याने चर्चा झाली नाही आणि तो अहवाल तसाच पडून राहिला याचीच परिणीती अशी की माळी नसो किंवा इरसाळवाडी किंवा भारतातील अनेक पाडे असतील गाव असतील त्यामधील अनेक लोकांना आपले घरं आपला जीव हा गमावा लागलेला आहे याला जबाबदार कोण आहेत हा जनता म्हणून आपणही सरकारला प्रश्न विचारला पाहिजेत विष्णुसाना प्लेट्स ऑफ मराठी पुणे